तर नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र पक्षीमित्र संदीप खिरे. आज पक्षीमित्र पहिल्यांदाच, कारण की मी पहिल्यापासून पहिल्यापासून पक्ष्यांची लय आवड आहे. पक्षी म्हणजे कोणता पण पक्षी जखमी अवस्थेत पण सापडला आणि पक्षी संग्रहालयात काम करत होतो, त्याच्यामुळे पक्षीमित्र तर आपल्याला काय एक पक्षी आला होता 2-3 दिवसापूर्वी ना, जखमी अवस्थेत म्हणजे 3 दिवस, आज तिसरा दिवस आहे, तिसरा 14 दिवस आहे. तर आमच्याच गावातील विनोद वदक त्यांनी आपल्याला फोन केला होता अगोदर. त्यांच्या साईटवर आहे ना, कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे त्यांची शिर्डीला. तर त्यांनी फोन केला होता आपल्याला, का त्यांच्या इथे कन्स्ट्रक्शन साईटला आहे ना, तिथं बिल्डिंगच्या खाली तिथं ना एक जखमी अवस्थेत पारवा पक्षी म्हणजे कबुतरांसारखं, आपल्याकडे कबुतरं पण म्हणतात काही जण, त्याला पारव पण म्हणतात, पण आमच्याकडं त्याला पारव पक्षी म्हणतात. तो जखमी अवस्थेत होता तो पक्षी. तर त्यांनी मला फोन केला, त्यावेळेस मी कोपरगावमध्ये होतो. तर कोपरगावमध्ये असताना काय माझं काही तिकडे लवकर शक्य होणार नव्हतं, मग त्यांना बोललो का घरी देऊन टाका माझ्या घरचे त्याच्या विकायत्यान. मग त्यांनी मला गावात जायचंच, एक 10-15 मिनटं त्याला घेऊन जातो म्हणे पिशवीमध्ये, आणि त्याला घरी दिल्यानंतर घरच्यांनी माझ्या त्या पक्ष्याला जे जखम वगैरे झाली ती बाकीचं त्याला खाणं पाणी त्याला एक बॉक्स केला, म्हणजे पिंजरा आहे आपल्या घरी, जे जखमी अवस्थेत पक्षी आढळतात का त्याला पण त्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. त्या पिंजऱ्यामध्ये त्यांनी मी वसतो आहे ना, मला पण घरी यायला भरपूर उशीर झाला. म्हणजे त्यांनी मला सकाळी 10 दरम्यान फोन केला आणि मी घरी मला रेस्क्यू कॉल चालू होते, त्याच्यामुळे मी 3:30-4 दरम्यान घरी पोचलो. तोपर्यंत पक्ष्याची चांगली घरच्यांनी काळजी घेतली होती. शंभू पण आता सोबत, आता शंभू पण आलेले आमच्या घरचे, माझे भाचे कंपनी आहे हे लास्टचे आहेत. तर हे पण आलेत. तर मग आपण 4-5 दिवस त्याला चांगली योग्य ती त्याची काळजी घेतली, त्या पक्ष्याला जखम वगैरे पॅरलाइजचे पाय, त्याचे पाय काम करत नव्हते, धरत नव्हतं पाय, त्या पाय त्याचे पाय काम करत नव्हते, तर त्या पाय पण व्यवस्थित धरायला लागला त्याला डॉक्टर. पक्ष्यांमधलं बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. तर मग त्याला गोळ्या औषधं वगैरे देऊन त्याची चांगली व्यवस्थितपणे ट्रीटमेंट केली आपण. आणि आज मी झोपलेलो असताना, म्हणजे आत्ताच एक 20-25 मिनटापूर्वीचीच गोष्ट आहे, तर हे पोरं त्याला बघण्यासाठी गेले घरामध्ये, माझे भाचा आणि शंभून ते गेले. तो पिंजऱ्याचा दरवाजा येईन त्याला दाणा पाणी ठेवायला, संध्याकाळ आता 4:30 वाजलेत, दाणा पाणी ठेवायचं. तर ठेवण्यासाठी गेले तर तो पिंजऱ्याचा दरवाजा उघडल्याबरोबर उघडून ठेवला, त्याला वाटलं पाळणार नाही, पण दरवाजा उघडल्यामुळं तो आला बाहेर उडायला लागला. तर मग आता उडायला लागला, परफेक्ट उडायला लागला. तर मग त्याला इकडं आपण पर्यावरणामध्ये सोडण्यासाठी आलो होतं. तुम्ही पुढली बाजू दाखवतोच मी. बाहेरचाच परिसर आहे, तर इथं कायम पारव पक्ष्यांचा थवा येत असतो. आणि इथे तिकडं पुढल्या साईडला आहे ना, त्या शेळ्या बकऱ्या चालतात ना, त्याच्या साईड पुढल्या साईडला आहे ना पक्षी दिसतात. तर आपण या पारवा पक्ष्याला इथंच आपण सोडून देऊ, कारण की इकडं पुढं त्या झाडाजून बघू शकता सगळा शेतीचा भाग आहे, आणि इकडं जास्त प्रमाणात हे खाटं रान आहे. तर या रानामध्ये जास्त प्रमाणात पारवा पक्षी राहतात. तिकडं पुढं हया बसलेले आहेत, तिकडं शेळ्या वाहतात ना, तिकडून आता शेळ्या गेल्या पुढं, पण मग शेळ्या पुढं गेल्या लागले, ते उडायला लागले होते, त्या पोलाच्या बाजूला आहेत तिथं. तर आपण या पारवा पक्ष्याला इथं आपण निसर्गमुक्त करून देऊ. आपल्या परिसरात कुठं पण असे पक्षी आढळले तर सर्पमित्र प्राणीमित्र वन विभागाला कळवत जा, जेणेकरून पक्षी वाचतील. निखिल असं मस्त व्हिडिओ कर, बोल नको आडो मावली व्यवस्थित त्याच्याकडे. मित्रांनो, बघा पारवा पक्षी कसा असतो, त्याला आपण देऊ सोडून आता गेला उडून, तो बघा बघितला का निसर्गमुक्त झाला, एकदम आनंद वाटला पक्षी उडत उडत त्याच्या घरट्या
त्याच्या घरट्यापर्यंत गेला तर तेव्हा तो बघू शकतो किती लांब लांब गेला एकदम. इकडे सगळे पार पक्ष्यांचे घरट्याचे एकदम निसर्गमुक्त झाला. आनंद वाटला, एक पक्षी निसर्गमुक्त झाला. त्याला 4-5 दिवस आपल्या घरी आपण सांभाळ पण केला. लय लांब गेलं ती कुठं? ते टावरच्या पुढे गेला. तो टावरच्या पुढे गेला निघून डायरेक्ट. टावर नाही, इकडे गेलो. नाही नाही, टावरच्या अंगून ते बिल्डिंगच्या अंग फिरलो ते. तर मित्रांनो, एकदम आनंद वाटला का तो आज एकदम सुखरूपपणे तो उडत निसर्गाच्या स्वाधीन केला आपण पारवा पक्षाला. तुम्ही तो बघितला किती लांबपर्यंत गेला आपण. तेवढा जेवढा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला तेवढा केला आपण. तर जर का आपल्या परिसरामध्ये साप जखमी अवस्थेत पक्षी आढळले तर सर्पमित्रांना पक्षी मित्रांना आम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकतात. आमचा नंबर सर्वत्र आहेत. तसं यूट्यूबला पण आपण यूट्यूब चॅनल चालू करायचा उद्देशच तो आहे का आपल्या परिसरामधले पक्षी साप हे वाचले गेले पाहिजे, त्यासाठी आपण हे चॅनल चालू केलेलं होतं. तर लोकांना त्याच्या चॅनलद्वारे आपण जनजागृतीचा पण कार्यक्रम घेत असतो, माहिती देत असतो प्रत्येक सापाची वगैरे म्हणा पक्ष्यांची. आज एक पक्ष्याला निसर्गमुक्त केल्यामुळे ना बराचसा आनंद मिळाला. आणि विनोद भाऊ वदक यांचे खूप खूप धन्यवाद का आज त्यांच्यामुळं आज त्यांच्या साहेबाने या पक्ष्याला बघितलं. तो जखमी अवस्थेत होता, त्यांनी त्यांची माणुसकी दाखवल्यामुळं आज त्या पक्ष्याला जीवदान भेटलं. आज तो निसर्गमुक्त झाला. विनोद भाऊचे पण खूप खूप धन्यवाद का त्यांच्यामुळं आज एका पक्ष्याला जीवदान भेटलं. असंच प्रत्येकाने सहकार्य करत जा जेणेकरून आपली निसर्गामध्ये जे पक्षी म्हणा साप म्हणा वाचत राहील हे करत राहा. परत एकदा विनोद भाऊचे खूप खूप धन्यवाद.